अभ्यासाला बस जेवताना पानात टाकायचं नाही अक्षर नीट काढ सायकल सावकाश चालव चहात साखर कमी घाल पैसे जपून वापर बापरे 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 काय हा सूचनांचा मारा जाता येता ऐकताना या सूचना सूचना देणे सूचना ऐकणे हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी लिहिलेल्या सूचना आपल्याला वाचून समजूनही घ्याव्या लागतात आता बघा हा हे वाचनालय या वाचनालयात हा जो फलक दिसतो आहे तो फलक पाहूया काय लिहिलंय या फलकावर वाचूया सूचना कृपया शांतता राखा पुस्तके जपून वापरा वाचन व लेखन यासाठीच या जागेचा उपयोग करा वाचनालयात प्रवेश करताना आपले ओळखपत्र जवळ ठेवा वाचनालयाची शिस्त पाळा वाचनालयातील हा सूचना फलक आहे वाचनालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी या सूचना आहेत आणि या सूचना पाळणे प्रत्येकाला बंधनकारक आहे आपण सहलीसाठी एखाद्या गडावर किंवा किल्ल्यावर जातो गडावरील सूचना फलकही आपलं लक्ष वेधून घेतो तुम्ही वाचले आहेत का या सूचना या गडावर काय सूचना आहेत ते आता आपण वाचूया बरं का सूचना गडाचे ऐतिहासिक महत्व समजून घ्या गडाचे पावित्र्य राखा गडावर स्वच्छता ठेवा कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावर चढू नका गडाच्या भिंतींवर दगडांवर आपली नावे अथवा कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहू नका आज्ञेवरून आपल्या शाळेतील सूचना फलकावर रोज अनेक सूचना लिहिल्या जातात सुट्टीच्या संदर्भात सूचना असते सहली संदर्भात सूचना असते दैनंदिन कामाविषयी सूचना असते सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी सूचना असते या सूचना तुमच्या परिचयाच्या असतात तुम्ही या सूचना वाचता समजून घेता आणि त्याचे पालनही करता आपण समजून घेऊया सूचना फलक तयार कसा करायचा सूचना कशा लिहायच्या सूचनेची भाषा कशी असावी एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात दुसऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घ्यावा लागतो अपेक्षित कृती योग्य प्रकारे होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे योग्य प्रकारे आकलन व्हावे लागते यासाठी सूचना तयार करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी सूचना कमीत कमी शब्दात असावी सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके व विषयानुरूप असावे सूचनेतील शब्द सर्वांना समजतील असे असावेत सूचनेचे लेखन शुद्ध असावे आता खालील सूचना पहा ज्ञानसंवर्धिनी विद्यालय कराड सूचना दिनांक वीस जानेवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजावंदनास सकाळी साडेसात वाजता सर्वांनी विद्यालयात उपस्थित राहावे मुख्याध्यापक या सूचना फलकावरील लिहिलेल्या सूचनेची मांडणी लक्षात घ्या सूचना फलकावरील लिखित सूचनांची मांडणी सर्वात आधी मध्यभागी संस्थेचे नाव लिहावे त्याखाली मधोमध सूचना हा शब्द लिहावा दिनांक लिहावा सरळ सोप्या भाषेत सूचना लिहावी सूचना देणाऱ्याचे नाव त्यांचे पद लिहावे सूचनेचा विषय कोणता आहे ते समजून सूचना लिहावी सूचनेची गरज असेल तर आशयानुसार योग्य शीर्षक द्यावे समर्पक शब्दात सूचना लिहिण्याचा सराव करावा सूचना फलकाचे विषय समजून घ्यावेत उदाहरणार्थ सुट्टीतील शिबिरासंबंधी सूचना ऑनलाईन योगासन वर्गाची सूचना छंद वर्ग सूचना अभयारण्य सहलीची सूचना इत्यादी काही नमुनाकृती बघूया संजीवन वृद्ध निवास अहमदनगर सूचना फलक भेटण्याची वेळ संध्याकाळी पाच ते सात व्यवस्थापकांची आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मनाई आहे शांतता राखावी व्यवस्थापक दीपा अभ्यासिका मंगळवारपेठ अमरावती सूचना फलक दिनांक वीस ऑगस्ट काही अपरिहार्य कारणामुळे सोमवार दिनांक तेवीस ऑगस्ट ते शनिवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट या काळात अभ्यासिकेचे कामकाज बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी व्यवस्थापक आपण काय शिकलो सूचना फलकावरील मजकुराचे आकलन होणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच सूचना फलक तयार करता येणेही महत्वाचे आहे एखाद्या गोष्टीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे महत्त्वाचे माध्यम कमी, आहे कमीत कमी नेमक्या आणि स्पष्ट शब्दात सूचना लिहिता येणे जरुरीचे आहे सूचनेचे लेखन शुद्ध हवे सूचना फलकावरील सूचनेची विशिष्ट मांडणी असावी स्वाध्याय सूचना फलक तयार करा उद्या शहरातील विद्युत पुरवठा बंद राहील फिटनेस सेंटरसाठी सूचना फलक तयार करा विषय शारदा महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम गृहासाठी सूचना फलक तयार करा